राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं मुलीला त्रास दिला जातोय. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा हा आरोप आहे. प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास दिला असं खेडकरांचं म्हणणं आहे. माझ्या मुलीला जो काही त्रास झाला, बदनामी झाली आणि तिच्यावर जी काही कारवाई झालेली आहे, तर ती फक्त माझ्यामुळेच झालेली आहे. कारण मी अहमदनगर दक्षिणची लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी लढवली होती आणि माझ्या विरोधामध्ये जे काही मुख्य उमेदवार होते, तर त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे होते. या प्रस्थापितांना असं वाटतं की कोणीही आमच्या समोर त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा राहू नये आणि त्यामुळंच एक राग धरून की माझ्या मुलीला त्या ठिकाणी विविध माध्यमातून त्रास दिला, असं माझं या ठिकाणी ठाम मत झालेलं आहे.